इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतंही ध्येय गाठता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रवीण तांबे. वयाच्या 41व्या वर्षी ज्यावेळी क्रिकेट खेळाडू निवृत्ती घेतात त्या वयामध्ये प्रवीण तांबे यांची IPL खेळण्यासाठी निवड झाली. त्यांच्या संघर्षाने भरलेल्या जीवनावर आधारित कोण प्रवीण तांबे हा चित्रपट 1 एप्रिलला डिझनी हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. त्यांच्या या संघर्षमय जीवनाचा प्रवास पाहून आपणही प्रेरणा घ्यावी असं आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलंय. पनवेल आणि प्रवीण तांबे यांचं एक घट्ट नातं आहे. गेल्या 20 वर्षांपासून प्रवीण तांबे यांचे पनवेलचे मित्र प्रशांत करपे आणि त्यांच्या संघासोबत व्यावसायिक टेनिस क्रिकेट आणि लेदर व्यावसायिक क्रिकेट पनवेल महापालिका मैदान व मिडल क्लास हाऊसिंग सोसायटीच्या मैदानात खेळण्यासाठी येत होते. प्रवीण तांबे हे मुलुंड येथे राहणारे असून त्यांच्या जीवनावर आधारित कोण प्रवीण तांबे हा चित्रपट पुढच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणार आहे. या चित्रपटामध्ये प्रवीण तांबे यांची भूमिका श्रेयस तळपदे यांनी साकारली आहे. हा चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी डिझनी हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. प्रवीण तांबे यांनी आपल्या जीवनात प्रचंड मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वास बाळगून यशाचं शिखर गाठलंय. IPLची पहिली हॅट्रिक घेण्याचा पराक्रमही प्रवीण तांबे यांच्या नावावर नोंदवला आहे. ज्या वयात क्रिकेटर्स निवृत्त होतात त्या 41व्या वर्षी प्रवीण तांबे यांनी IPL स्पर्धेमध्ये राजस्थान रॉयल्स संघामधून दमदार पदार्पण केलं. तसंच 2016 भारतात झालेल्या T20 इंटरनॅशनल स्पर्धेमध्ये प्रवीण तांबे यांना बेस्ट बॉलर या किताबानं सन्मानित करण्यात आलं. गेल्या 20 वर्षांपासून प्रवीण तांबे यांचे पनवेलचे मित्र प्रशांत करपे या दोघांच्या मैत्रीचं नातं इतकं घट्ट आहे की प्रवीण तांबे हे अनेक वेळा प्रशांत करपे यांच्या हरिओम कट्टा या हॉटेलमध्ये आपल्या कुटुंबियांसह जेवणासाठी येतात. तसंच 2018 रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या वतीनं क्रिकेट समालोचन मार्गदर्शन शिबिर मार्केट यार्डमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरालाही प्रवीण तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यामुळे प्रवीण तांबे यांचं पनवेलकरांसोबत वेगळंच नातं आहे. पनवेलमध्ये त्यांचा मोठा मित्र परिवार आहे, त्यामुळे आपल्या या जवळच्या मित्राच्या जीवनावर चित्रपट प्रदर्शित होत असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण पसरलं आहे. याबाबत प्रांत अधिकारी राहुल मुंडके, सुखम हॉस्पिटलचे डॉक्टर संतोष जाधव, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे, अभिनेते विजय पाटकर तसंच प्रवीण तांबे यांचे पनवेलचे मित्र प्रशांत करपे, निलेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या पनवेलमधल्या अनेक क्रिकेट मैदानांवरती ज्यांनी पराक्रम गाजवलेला आहे असा प्रवीण तांबे याच्या जीवनावरती कोण प्रवीण तांबे नावाचा पिक्चर येतोय. मला खरंच मनापासून आनंद आहे की वयाच्या 41व्या वर्षी अनेक क्रिकेटर्सची कारकीर्द फार आधी संपलेली असते अशा वेळेला यानं IPLमध्ये राजस्थान रॉयल्सच्या माध्यमातून पदार्पण केलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी IPLमधली पहिली हॅट्रिक ही राजस्थान रॉयल्सच्या वतीनं घेतली. आज तो कलकत्ता नाईट रायडर्सचा असिस्टंट कोच आहे आणि आज निश्चितपणानं अनेक क्रिकेटपटूंच्यासाठी तो प्रेरणा आहे. पनवेल परिसरातल्या अनेक मैदानांना त्याची कामगिरी माहिती आहे. पनवेलमधले सर्व क्रिकेटपटू त्याला अतिशय जवळून ओळखतात आणि म्हणून असा हा प्रवीण तांबे त्याच्या जीवनावरचा एक चित्रपट येतोय. मला खात्री आहे की हा चित्रपट पाहून अनेक तरुणांना त्याच्यापासून प्रेरणा मिळेल. क्रिकेट क्षेत्रात असू द्या किंवा कुठल्याही क्षेत्रात असू द्या, या क्षेत्रामध्ये मेहनतीनं चिकाटीनं आपण कसं वरती जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे प्रवीण तांबे. आणि या प्रवीण तांबेंच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना ज्यांनी ज्यांनी साथ दिली आहे, सोबत दिली आहे, त्या सगळ्यांना या चित्रपटाची उत्कंठा लागलेली आहे. 1 एप्रिलपासून प्रदर्शित होणारा चित्रपट, या चित्रपटाला माझ्याकडून शुभेच्छा. क्रिकेट आणि प्रवीण तांबे यांचं नातं म्हणजे दोन डोळे जसे आहेत किंवा श्वास जसा आहे आपला तसा आहे. प्रवीण तांबे यांनी 41व्या वर्षी सुद्धा IPLमध्ये प्रवेश केल्या केल्या सर्वात IPLमधली पहिली हॅट्रिक त्यांच्या नावावर नोंदवली. याच्यावरनं हा जो चित्रपट आहे हा आपण कुटुंबियांसोबत पाहण्यासारखा आहे. या चित्रपटांवरून आजकाल जे मुलं CBSE ICSE पॅटर्नमध्ये जे बऱ्यापैकी फ्रस्ट्रेट होतात, काही काही छोटे छोटे संकट आले तरी डगमगून जातात, तर त्यांच्यावर कशी मात करायची
एखादा माणूस जर 41 वर्षी एवढं स्ट्रगल करू शकत असेल तर त्याचा निश्चय आणि त्याचं मन किती खंबीर असेल आणि हेच त्या चित्रपटामधून आपल्याला शिकण्यासारखं आहे। आपण सर्व मिळून चित्रपटगृहात हा चित्रपट पाहूया आणि त्यांच्यापासून आपल्या मुलांना आणि स्वतःसाठी प्रेरणा घेऊया। नमस्कार, मी डॉक्टर संतोष जाधव, मी स्वतः एक क्रिकेटर आहे। कोण? प्रवीण तांबे। प्रवीण तांबे सर वयाच्या 41 वर्षी IPL मध्ये पदार्पण केलं आणि पहिल्याच वर्षी राजस्थान रॉयल्स साठी हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय। 41 वर्षी क्रिकेट मध्ये पदार्पण करणारा हा व्यक्ती ज्यावेळेस सगळ्या जगातले खेळाडू रिटायरमेंट घेतात, हा खेळाडू म्हणजे आम्हा सगळ्यांसाठी, ज्यांचं वय 40 वरती आहे त्यांच्यासाठी एक आदर्श। प्रशांत करपे ह्या आमच्या मित्राबरोबर आम्ही आणि प्रवीण तांबे यांनी पनवेलमध्ये अनेक मैदान गाजवली। आत्ताच काही दिवसापूर्वी दुबईमध्ये प्रवीण तांबेने एकाच ओव्हरमध्ये पोलार्ड, रसल, मिलर आणि अजून एक चौथा खेळाडू T10 स्पर्धेमध्ये एकाच ओव्हरमध्ये सगळ्यांना बाद केलं। अशा ह्या श्रेष्ठ गोलंदाजाचा कोण प्रवीण तांबे हा पिक्चर डिस्नी हॉटस्टारवर 1 एप्रिलला रिलीज होत आहे। आपण सगळ्यांनी हा पिक्चर नक्की पाहूया आणि अशा भारतातल्या अनेक प्रवीण तांबेंचं मनोबल वाढवूया। थँक्यू। नमस्कार, मी सुप्रिया पाठारे। 1 एप्रिलला डिस्नी हॉटस्टारवर कोण प्रवीण तांबे हा चित्रपट रिलीज होतोय आणि प्रवीण तांबे यांची भूमिका गुणी कलाकार श्रेयस तळपदे यांनी केलेली आहे। नक्की बघा, कारण 41 वर्षी माणसं रिटायर्ड होतात, प्रवीण तांबे यांनी विश्वविक्रम केलेला आहे आणि हा चित्रपट बघण्यासाठी मी तरी उत्सुक आहे। प्रवीण तांबे हे आता कोच आहेत आणि त्यांच्याच जीवनावर हा चित्रपट आहे, तर सगळ्यांनी आवर्जून नक्की नक्की हा चित्रपट बघा 1 एप्रिलला डिस्नी हॉटस्टारवर कोण प्रवीण तांबे। नमस्कार, मी विजय पाटकर। 1 एप्रिल रोजी डिस्नी हॉटस्टारवर कोण प्रवीण तांबे हा सिनेमा रिलीज होतो आहे आणि त्यात प्रवीण तांबे यांची भूमिका केली आहे श्रेयस तळपदे यांनी। खरं म्हणजे 41 वय म्हणजे निवृत्त होण्याचं, पण त्याच वयात प्रवीण तांबे यांनी राजस्थान रॉयल IPLमध्ये एंट्री घेतली आणि पहिल्याच वर्षी हॅट्रिक करण्याचा मान त्यांनी मिळवला। आता ते कोच आहेत। प्रवीण तांबे यांनी बरीच एक दरमजल मारलेली आहे, क्रिकेट क्षेत्रात बरंच काम केलं आहे आणि ते सगळं त्या सिनेमात दाखवलं आहे। कोण प्रवीण तांबे या सिनेमात, तर नक्की बघा 1 एप्रिल रोजी रुजू होणारा कोण प्रवीण तांबे डिस्नी हॉटस्टारवर, नक्की बघा। धन्यवाद। नमस्कार, मी निलेश पाटील, पनवेल। आम्हाला आज आनंद वाटते की आमचे मित्र प्रवीण तांबे यांचा दिनांक 1 एप्रिल रोजी कोण प्रवीण तांबे हा पिक्चर रिलीज होत आहे। आम्ही मला वाटते 1994-95 साली प्रवीण तांबे, प्रशांत करपे, आम्ही आमची पनवेलची एक टीम आहे, ती पहिले 11 फायटर होती, नंतर आमचा हरिओम टीम झालेली आहे, हरिओम फायटर। त्या टीममध्ये सुद्धा तो प्रवीण तांबे खेळलेला आहे आमच्यावर। ह्या ग्राउंडवर आपण जिथं आत्ताच बोलतो ह्या ग्राउंडवर सुद्धा प्रवीण तांबे खूप वेळा खेळलेला आहे। गगनी ट्रॉफी आम्ही नाईट सीझनचे टुर्नामेंट ठेवले त्यावर पण खेळलेला आहे, आमच्यावर खूप खेळलेला आहे। ज्या व्यक्तीला एक आनंद असं वाटते की त्या व्यक्तीला त्याच्या वयाच्या 41 वर्ष इंटरनॅशनल दर्जाचं क्रिकेट खेळायला IPLमध्ये मिळालं, त्यांनी खूप स्ट्रगल करून त्यांनी ते मिळालं असं आम्हाला वाटतं आहे। त्याचा क्रिकेट जो बघायचा होता, त्याचा तो वय होता, तो जर रिटायरमेंटचा होता, तेव्हा त्याला ते त्यांनी आम्हाला त्याचं म्हणजे इंटरनॅशनलमध्ये क्रिकेट मिळालं आहे आणि त्याच्यावरती पिक्चर निघाला आहे, ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे। आपल्या या रायगडावासी आणि कोकणामधला एक मराठी मुलगा आज खूप उंच लेवलला पोहोचलेला आहे, याचा आपल्याला खूप आनंद वाटतो आहे। आपण नक्की 1 तारखेला डिस्नी हॉटस्टारला कोण प्रवीण तांबे हा पिक्चर येणार आहे तो लोक सर्वांनी बघावा, ही तुम्हाला माझी विनंती आहे। मला सांगायला अतिशय आनंद होतोय की माझा मित्र प्रवीण तांबे याच्या जीवनावर आधारित कोण प्रवीण तांबे हा पिक्चर 1 एप्रिल रोजी डिस्नी हॉटस्टार या चॅनलवर रिलीज होतोय। प्रवीणबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे, कारण मी निलेश पाटील आम्ही एकत्र प्रवीणबरोबर अनेक मॅचेस खेळलो, याच मैदानावर अनेक सामने त्यांनी गाजवलेत। बेसिकली प्रवीण हा टेनिस खेळायचा पूर्वी, त्याचबरोबर लेदरसुद्धा खेळायचा,
पण त्यावेळेला त्याच्याकडे असलेलं टॅलेंट बघून आम्हाला अशी अपेक्षा होती की प्रवीण नक्कीच लवकरात लवकर इंडिया टीममध्ये सिलेक्ट होणार, पण ते नशिबाचा पार्ट असतो. पण प्रवीणनी आपल्या आयुष्यात एवढी जिद्द, मेहनत आणि चिकाटी ठेवली की त्यांनी क्रिकेट खेळणं बंद केलं नाही, आणि ज्या वयामध्ये लोक रिटायर होतात त्या वयामध्ये त्याला प्रवीणला राजस्थान रॉयल्स या संघाकडून IPLमध्ये संधी मिळाली. पण तो प्रवीणच्या मेहनतीमुळे त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि आपल्या IPLच्या प्रदर्शनातच त्यांनी दुसऱ्या का तिसऱ्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली. त्याचबरोबर जी इंडियामध्ये नॅशनल चॅम्पियनशिप T20 स्पर्धा झाली होती त्यामध्ये पूर्ण वर्ल्डचे दिग्गज खेळाडू होते, त्यामध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावावर नोंदवण्यात आला. त्यामुळे प्रवीणचं जे स्ट्रगल होतं ते आम्ही प्रत्यक्ष अनुभवलं गेले 20 वर्ष आम्ही सोबत आहोत. आम्हाला सांगायला खूप आनंद होतो की या वयात जर माणूस एवढी चांगली कामगिरी करू शकतो तर येणाऱ्या पिढीसाठी हे एक स्फूर्तीचं एक आधार राहील की बाबा आपण कुठल्याही प्रकारची जिद्द सोडता कामा नये, जेणेकरून क्रिकेटला वय हे फक्त हा आकडा आहे हे प्रवीणने सिद्ध केलं. आणि राहुल द्रविड सरांनी खूप चांगलं लेक्चर त्यावर दिलं आहे, तुम्ही कधीतरी यूट्यूबवर जाऊन बघा की प्रवीण तांबे किती महान आहे, त्याची दखल घेतली गेली आणि त्याच्या जीवनावर आधारित पिक्चर कोण प्रवीण तांबे हा श्रेयस तळपदे हा ग्रेट ॲक्टर आहे, त्याच्या रोल प्रवीणचा रोल हा श्रेयस तळपदे करत आहेत. तर तुम्ही मला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांनी हा पिक्चर आवर्जून तुम्ही 1 एप्रिलला डिझनी हॉटस्टारवर बघू शकता. धन्यवाद.